नमस्कार, मी साधी सिंपल सुरेखा। कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत आहे। मी आज तुम्हाला एक नाश्त्याचा प्रकार दाखवते की तो आम्ही लहानपणी नेहमी करायचो। माझी आई नेहमी करायची शिळ्या पोळ्यांचा। तो मी आज तुम्हाला दाखवते, तुम्ही पण एक वेळा नक्कीच ट्राय करून बघा। हे बघा, मी गॅसवर कढी ठेवली, त्यात मी आता पाणी घालते आणि गूळ घालते। मी आता गुळाचं पाणी करून घेणार आहे। हे बघा, मी आता यात गूळ घालते। या गुळाचं मी आता पाणी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, हे गूळ पूर्ण विरघळला होता, मी ते पाणी गाळून घेतलं आणि परत गॅसवर गरम करायला ठेवलंय। यात मी आता साजूक तूप घालते। आणि मी शिळ्या पोळ्यांचे तुकडे केलेले होते, ते मी आता यात चांगले शिजून घेते। खूप छान लागतो, ज्यांना गोड आवडतं ना त्यांनी तर नक्कीच करून बघा। मी तुम्हाला मागेही सांगितले की आमच्या घरात गोड जरा जास्तच आवडतं। तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा, खूप मस्त लागतो खायला। या प्रकारे हे चांगले शिजून घ्यायचे, मस्त मऊ होतात। हे बघा, आता हे झाले आहेत, हे शिजले गेले आणि बघा असं थोडंसं गुळाचं पाणी राहतं ना, तोपर्यंतच ते होऊ द्यायचे। अगदी पूर्ण कोरडेने करायचे। आता हे पूर्ण झाले। हे बघा, आम्ही आता नाश्ता करतो। एक वेळा नक्कीच करून बघाल बरं का, खरंच खूप छान लागतं। आणि यात असं दूध घालायचं। हे बघ, छान दिसतं। हे बघा, मी आज बनवते डाळ वांग। त्यासाठी मी तुरीची डाळ ही स्वच्छ धुवून घेतली आणि वांगे कापलेत। ते वांगे मी आता त्या डाळीमध्येच शिजून घेते। चांगले 2-3 शिट्टे घेते की आपली डाळ ही मऊ व्हायला पाहिजे। मी आता कुकरच्या 2-3 शिट्ट्या घेऊन घेते। मी 3-4 शिट्ट्या घेतल्या होत्या, आता मी कुकर उघडते। हे बघा, मस्त शिजलंय डाळ वांग, एकदम मस्त शिजलंय बघा, मऊ झालंय। आता मी कुकरमधनं काढून घेते, त्याच कुकरमध्ये मी आता भाजी टाकते। हे पहा, मी आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवला होता, यात मी 2 पळ्या तेल घालते। फोडणीच द्यायची आता भाजीला। जिरं, जिरं, हिंग, शिजलेला लसूण, एक मिरची घातली मी, ही भाजी केली ना तर आपण डाळ वगैरे म्हणजे नाही केली तरी चालते, अगदी पोटभरीचा पदार्थ होऊन जातो। टोमॅटो,
हे बघा मस्त फोडणी झाली आपली. बाजूला गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, त्यात मी आता घालते हळद, थोडीशी धने जिऱ्याची पूड, गरम मसाला आणि तिखट. हे मी आता चांगलं परतून घेते. मसाले आता चांगले भाजले गेलेत. यामध्ये मी आता जे शिजवलं होतं ते दाळ वांगं घालते. हे बघा यात मी आता आवश्यकतेनुसार गरम पाणी घालते. मी थोडा रसा करणार आहे कारण मी भाकरी करणार आहे ज्वारीच्या ह्याच्यासोबत. हे बघा ही भाजी मी आता चांगली उकळून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते. मीठ घालते आणि कोथिंबीर मी आताच घालून दिली. हे बघा मस्त भाजी झाली आपली. वांग अगदी घोटलं जातं त्या डाळीमध्ये आणि मग त्याची खूप छान चव लागते भाजीला. हे बघा आता भाजी पूर्ण तयार झाली आहे आणि मी गॅस हे बंद करते. हे बघा किती छान झाली ही भाजी. मी आत्ताच वांग्याची भाजी केली आणि आता ज्वारीच्या दोन भाकरी करते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. ही बहिणाबाईची ओळी अगदी या दोन ओळींमध्येच आपल्या जीवनाचा पट उलगडतो. कसं असताना संसारात सगळ्याच गोष्टीला सामोरं जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी तडजोड ही करावीच लागते. तडजोडीशिवाय संसार नाही. सगळ्या सुखादुःखाला सामोरं जावं लागतं. आज भाकरी करता करता या दोन ओळी आठवल्या. ज्वारीच्या भाकरी या गरमच चांगल्या लागतात म्हणून मी पटकन दोन भाकरी करून घेत आहे. आता भाजी पण झालेली आहे. भाकरी झाली की लगेच आम्ही जेवायला बसू. हे ज्वारीचं पीठ आहे याला उनी घ्यावे लागते, म्हणजे गरम पाण्यामध्ये पहिले ते मळून घ्यावं लागतं, मग मात्र पटकन भाकरी होतात. ही भाकरी गरमच चांगली लागते. चला तर मग मी आता तुमचा निरोप घेते आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक कमेंट व शेअर करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला प्लीज सबस्क्राईब करा.